माणसाने काजू बदाम खाल्ल्यावर जेवढी अक्कल येते त्यापेक्षा जास्त अक्कल धोका खाल्ल्यावर येते. आयुष्यात कितीही चुका करा, त्या सुधारता येतील, पण माणसं ओळखण्यात कधीही चूक करू नका, कारण ही चूक सुधारेपर्यंत कधीच भरून न येणारे नुकसान झालेले असते. अतिजीव लावायला गेलं तर पुढचं माणूस आपलं पायपुसणं करून टाकतो. जे लोक दुसऱ्यांच्या सांगण्यावरून बदलतात त्या लोकांना स्वतःची बुद्धी कमी असते किंवा त्यांना तळ्यात मळ्यात करण्याची सवय असते. रात्री झोपण्यापूर्वी जर कोणी आपल्याला शुभरात्री हा मेसेज पाठवला तर आपल्याला याची जाणीव होते की या जगात कोणीतरी आपलं आहे जे रात्री झोपण्यापूर्वी आपली आठवण काढत आहे. तुम्ही मदत करा, परतफेड करायची की नाही हे लोक ठरवतील. कोणतीही अपेक्षा न ठेवता समोरच्याला मदत करायला शिका. तुम्ही कोणाला मदत करत आहात हे नेहमी तपासून पहा. तुम्ही मदत करत राहाल आणि तो तुम्हाला फसवत राहील. माणसाच्या जगण्याला कारण असावं, पण प्रत्येक वेळी कारणं देत जगणं नसावं. म्हणून आयुष्यात अशी व्यक्ती निवडावी जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा कारण न देता भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी तुमच्यासाठी कायम हजर असेल. कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात, कारण काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत हा यशाचा सिद्धांत आहे. आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका, कारण त्यावरून तुमची लायकी समजते, त्यांची नाही. आयुष्यभराच्या अश्रूंचं चार ओळीत काय लिहिणार? दुःख कितीही आलं तरी नेहमी सुखाकडे पाहायचं असतं, त्याची पारख आपणच करायची असते. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. जास्त गोड असणं पण धोकादायक असतं. उसाचंच बघा ना, शेवटच्या थेंबापर्यंत त्याला पिळलं जातं. जीवनाला घाबरून, संकटांना घाबरून मरणाऱ्यांपेक्षा जीवनाशी संघर्ष करून जगणारी माणसं महान असतात. माणूस खूप हुशार प्राणी आहे. संकट आल्यावर मंदिरात जातो आणि पैसे आल्यावर बारमध्ये जातो. काही लोक स्वतःच्या स्वभावाची तुलना नारळासोबत करतात आणि म्हणतात, मी बाहेरून जरी कडक असलो तरी आतून मऊ आहे. परंतु काही नारळ आतून खवट पण असतात. माणसामधलं अंतरही महत्त्वाचं आहे, कारण कधीकधी माणूस जास्त जवळ आल्यानेही दुरावतात. रंग बघून कधी लग्न करू नका, कारण काळ्या मुंग्यांपेक्षा लाल मुंग्या जास्त जोरात चावतात. विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि हरणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.